कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेबराव नामदेव कडनोर यांना तुम्ही घरात घुसून कॉम्बिंग ऑपरेशन का केले असे म्हणत कोळपेवाडी येथील आरोपी कैलास देवराम कोळपे यांनी अश्लील शिवीगाळ दमदाटी करून गावठी कट्ट्याने ठार मारण्याची धमकी फोनवरून दिली आहे. तसेच 10 लाख रुपयांची खंडणीचीही मागणी केली आहे. त्यांच्या विरोधात कडनोर यांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून आरोपी कैलास कोळपे यास अटक करण्यात आली आहे. या प्रकाराने मात्र कोपरगावात मोठी खळबळ उडाली आहे. कोपरगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोळपेवाडीमध्ये राहणारा कैलास देवराव कोळपे हा पूर्वी आपल्याकडे कडीपारचा आरोपी आहे. त्याच्यानंतर गेल्या 2-3 महिन्यापूर्वी त्याच्याविरुद्ध एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. तो PCR मध्ये राहिला, नंतर MCR मध्ये गेला, त्याच्यानंतर त्याचा जामीन झाला, त्याच्यानंतर तो जामीनावर खुला आहे. आता जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र शोध मोहीम चालू आहे. जिल्ह्यातलं वातावरण थोडं क्लिअर करण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी मोहीम सुरू केलेली आहे. त्या अनुषंगाने हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्यामुळे आम्ही त्याच्या घराची घरझडती घेण्यासाठी गेलो. आम्हाला एक गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की त्याच्याकडे कट्टा किंवा तलवारीसारखे शस्त्र आहे. त्या अनुषंगाने आम्ही झडती घ्यायला गेलो. झडती घ्यायला गेलो त्या दरम्यान तो घरी नव्हता. त्याच्या पत्नीने त्याला मेसेज दिला की पोलीस आपल्या घरी आले होते. ह्या गोष्टीचा त्याला राग येऊन त्यांनी परवा संध्याकाळी फोनवरून माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मला म्हटलं की बा तुम्ही पोलीस लोक माझ्या घरी कशासाठी आले होते. त्याला सांगितलं की बा अशा प्रकारची शोध मोहीम चालू आहे आणि तुझ्याकडे काय असं काही आहे हे आम्हाला माहिती मिळाल्यावरून आम्ही आलो होतो. मग तो त्याचा राग अनावर झाला. त्यांनी फोनवर शिवीगाळ करायला सुरुवात केली. शिवीगाळ केल्यानंतर तो मला म्हटला की बा मी आता मंत्रालयामध्ये आहे आणि मंत्रालयात आता तुझी सस्पेन्शनची नोटीस किंवा ऑर्डर तयार करतो आणि हे तुला नको असेल तर 10 लाख रुपये तू तात्काळ घेऊ दे. मग मी त्याला शांतपणे विचारलं की बाबा काय घडलेलं आहे असं की जेणेकरून तुला 10 लाख रुपये द्यावं लागतील. मग तो अजून अवांतर काहीतरी बडबडू लागला. त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ मोबाईलमध्ये 15-17 मिनिटाची रेकॉर्डिंग केलेली आहे. त्या आधारे आपण त्याच्याविरुद्ध IPC 385 खंडणीच्या स्वरूपाचा मागणीच्या स्वरूपाचा जो गुन्हा आहे तो दाखल केला. तो कुठं आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न काल दिवसभर केला. दरम्यान त्याची माहिती मिळाली, रात्री 1-1.5 वाजता त्याला अटक करण्यात आली. आज आता त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढचा तपास आम्ही करणार आहोत. आरोपी कैलास कोळपे याच्या विरोधात धारणगाव शिवारात बलात्काराचा गुन्हा दाखल असून त्याच्याकडे गावठी कट्टाही असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाल्याने पोलीस निरीक्षक साहेबराव नामदेव कडनोर यांनी त्याच्या घराची झडती घेतली असता आरोपीने त्यांना मोबाईलवरून दमदाटी करून अश्लील व उद्धट भाषेत शिवीगाळ केली. तसेच पोलीस नाईक अशोक शिंदे यांना देखील दरोड्याची केस टाकल्याबद्दल धमकी दिली आहे. जामखेड व नगर येथे दुहेरी हत्याकांड झाल्याने जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांच्या झडत्या घेण्याचे आदेश आम्हाला दिले असल्याने आम्ही कोळपे यांच्या घरी गेलो असता त्यांनी मोबाईल फोनवरून वारंवार धमकी देत खंडणी मागितल्याचे कडनोर यांनी पत्रकारांना सांगितले. पुढील तपास अशोक कुसाळकर हे करीत आहेत. प्रतिनिधी हाफिज शेख सह सुवर्णा ताकटे SP 24 तास कोपरगाव.